सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील शिवाजीनगर येथे 20 लक्ष लिटर क्षमतेच्या चौथ्या जलकुंभाचे लोकार्पण महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या जलकुंभामुळे भागातील पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला जलकुंभाचे लोकार्पण झाल्याने नागरिकांना आता पुरेसे पाणीपुरवठा होणार आहे. शिवाजीनगर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र असतानाही दरवर्षी नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नव्हते, त्यामुळे प्रभागाचे नगरसेवक तथा महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी 20 लक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ मंजूर करून घेतले होते. या जलकुंभाला माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक असे नाव देण्यात आले असून महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते या जलकुंभाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या प्रारंभी बंजारा समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक करताना आपले मनोगत स्पष्ट केले. घुसवलं नाही, ज्यांचं नाव देतो आपण आणि ज्यांचं नाव खरं हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव फुलसिंग नाईक माजी मुख्यमंत्री यांचं नाव देण्यामध्ये मला आज खरोखर मोठा आनंद होतो. मी मगास सांगितलं का बाहेर देशामध्ये हजारो जाती धर्माने हा नटलेला देश, हा देश खरं जर अखंड यांचं सुद्धा नाव जलकुंभाला देऊ. मागच्या वर्षी पंकजाताई मुंडे प्रकाशजी मेहता यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत याच प्रभागात त्याच कुटुंबामध्ये नाव देण्यात आलं. मित्रांनो, माणूस जोडलं पाहिजे, माणसं जोडण्याचं काम प्रत्येक राजकारण्याने केलं पाहिजे. बाळासाहेब या सातपूर विभागात काम करताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्हाला करतो आणि करावं लागतं. दरम्यान विकास कामे कसे करावे हे लोकप्रतिनिधींनी शिकण्याची गरज असून माझ्या प्रभागात मात्र विकास कामांचा नारळ फुटला नसल्याचे महापौर रंजना भानसी यांनी देखील यावेळी स्पष्ट केलं. इतक्या मोठ्या खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे होते, पण नंतर त्याच्यानंतर आमच्या वडिलांना निश्चितपणे या ठिकाणी काम कसं करावं हे त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. मुंडे साहेबांचा जरी काळ असेल, पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा नाशिक महानगरपालिकेमध्ये 75 लाख अशी पहिल्यांदा निधी उपलब्ध केली आणि प्रत्येक नगरसेवकाला या ठिकाणी 3 कोटी म्हणजे एका प्रभागाला 3 कोटी ची कामं मिळाली. पण अण्णांनी एका महिन्यातच 3 कोटीची कामं करून पूर्ण झाली, म्हणजे अण्णांनी मुख्य त्यांची पळा आम्हाला करताच आली नाही. आमच्यामधले 99% नगरसेवकांना 75 लाख निधी पूर्ण करण्याच्या आधीच ते त्या ठिकाणी मुंडे साहेब आल्याने आमच्या सगळ्यांची कामं रद्द झाली. पण अण्णांच्या भागामध्ये आज जलकुंभ उभं राहिले, आमच्याकडे अजून आम्ही नारळ सुद्धा फोडलेला नाही अशी आमची परिस्थिती तयार झाली. पण त्या ठिकाणी निश्चितपणे काम करण्याची जी हातोटी आहे ती दिनकरांकडे निश्चितपणे शिकण्यासारखी आहे. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे येण्याच्या अगोदर दिनकर पाटील यांच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये जलकुंभासहित 3 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले होते. जलकुंभासह 19 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपले मनोगत स्पष्ट करत सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. पण अण्णांनी सांगितलं काही वरची एक टाकी, त्या टाकीच्या टायमाला आम्ही सुद्धा 97 नगरसेवक होतो आम्ही, परंतु जी आपली तळमळ, आपण आणलेला मोर्चा, आपण केलेलं आंदोलन, आपण सभागृहात केलेलं आंदोलन किंवा आपण केलेला पत्रव्यवहार आणि आपण केलेला पाठपुरावा याच्या माध्यमातून या शहरामध्ये चांगल्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. ह्या भागामध्ये जेव्हा 92 साली ताई नगरसेवक म्हणून उभ्या होत्या, त्या निवडून आल्या. निवडून आल्यानंतर ज्या भागामध्ये त्या एकट्या नगरसेवक होत्या त्या भागामध्ये आज 8 नगरसेवक आहे. 8 ना, आत्ताचे 8 त्यावेळेचे त्या एकट्या नगरसेवक होत्या.
आणि अण्णांनी तेव्हापासून सुरुवात केलेली काम करण्याची. अण्णांचा पाठपुरा अण्णा सेंट्रल गोदावरी असतील, स्थायी समितीवर असतील, किंवा महापालिकेमध्ये सभागृह नेते असतील, किंवा आत्ता भारतीय जनता पार्टीच्या माझ्या टीममध्ये मी जरी अध्यक्ष असलो तरी अण्णा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. अण्णांकडच्या कामाची जबाबदारी दिली, अण्णा ते काम प्रामाणिकपणे करीत असतात. स्वर्गीय वसंतराव नाईक बंजारा या कष्टकरी समाजाला न्याय देण्याचे अलौकिक कार्य केले असून दिनकर पाटील यांनी जलकुंभाला त्यांचे नाव दिल्याबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त राठोड यांनी देखील कृतज्ञता व्यक्त केली आहे. परंतु तुम्ही आज माझ्या समाजाचा कारदाना हात लावलेला आहे, मी ग्वाही देतो. मला कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही आहे. तुम्ही आमच्या समाजासाठी पहिलं पाऊल पुढे पुढे उचललेलं आहे. मी माझा सगळा समाज तुमच्या पाठीमागे लागतो. तुम्ही खरं खरं म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत, मी खूप हरवून गेलो आहे. जिथं जिथं गेलो आमच्या मसूरला दोन तांडे. दरम्यान या उद्घाटन सोहळ्याला आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गीते, सुनील बागुल, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, नगरसेवक रवींद्र धिवरे, उद्धव निमसे, नगरसेविका डॉक्टर वर्षा भालेराव, माधुरी बोलकर, सीमा निगळ, हेमलता कांडेकर, इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, कल्पना पांडे, बंजारा समाजाचे नेते रवी राठोड, सुरेश जाधव, नवनाथ चव्हाण आदींसह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भालेराव यांनी केले तर आभार अमोल पाटील यांनी मानले. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.